गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेम इज प्रतीक्षा माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी आषाढी एकादशी निमित्त हा सिंपल मेकअप लुक घेऊन आली आहे जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण हा व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात आधी आपण घेऊया एक गुडनेसचं कुकुंबर टोनर टोनर मुळे काय होतं की आपल्या स्किनवर जे पोर्स असतात ते मिनिमाइज होतात आणि आपल्या स्किनमधला पी एच बॅलन्स मेंटेन ठेवायला मदत होते टोनर चांगलं ॲब्झॉर्ब झाल्यावर आपण यूज करणार आहेत एल्फ गुडनेसचं सँडलवूड फेस क्रीम ही क्रीम आपल्या फेसला डीपली मॉइशचराईज करते आणि हेल्प करते आपल्या स्किनला ब्रायटनिंग करायला आणि आपले जे ॲक्न्या आहेत त्याला स्मू स्मूथेस करायला मदत करते, करते, करते। खूप चांगली क्रीम आहे ही मुले आपली स्किन ब्राईट व्हायला मदत होते मला ही फेस क्रीम खूप आवडली कारण की माझा चेहरा या क्रीममुळे शाईन करायला लागला यानंतर आपण यूज करणार आहोत एल्प गुडनेस का सॅफरन स्किन ग्लो सिरम हा सिरम आपल्याला नॅचरल ग्लो देतो आणि ब्लेमिशेस रेड्यूस करायला मदत करतो आणि आपली स्किन टाईट व्हायला मदत होते खूप चांगला हा एल्प गुडनेसचा सिरम आहे हा नवीन लॉन्च केलेला त्यांनी सिरम आहे यामध्ये प्युरिफाय वॉटर हा प्रोडक्ट आपल्याला कर्टली फ्री पॅरेबन फ्री प्रोडक्ट आहे यामध्ये सॅफ्रन आय ऑइल आहे जो आपल्या स्किनला ग्लो करायला मदत करतो त्यानंतर मी यूज करते बेचं प्रायमर आहे हा प्रायमर तुमच्या स्किनला हायड्रेट करेल लाईट वेट फॉर्म्युला आहे हा आणि तुमचे जे पोर्स आहेत त्यांना मिनिमाइज करायला हेल्प करेल आणि तुमची स्किन आहे ती स्मूथ बनवायला हेल्प करेल आणि हा प्रायमर आहे तो अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये येतो मी हा प्रोडक्ट पर्पल डॉट कॉमवरून खरेदी केलेला आहे नंतर मी यूज करते वेट अँड वाईल्ड फोटो फोकस फाउंडेशन माझा शेड आहे डिझर्ट बज हा यल्लो स्किनवाल्यांसाठी खूप चांगला शेड आहे माझी स्किन जी आहे जो टोन आहे माझा स्किन टोन आहे तो येल्लो स्किन टोन आहे मी हा नायकावरून खरेदी केलेला आहे हा कर्टली फ्री फाउंडेशन आहे मी सगळ्या प्रोडक्टच्या ज्या लिंक आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेंशन करेल नंतर हा माझ्याकडे आहे ओव्हल फाउंडेशन ब्रश ज्याने मी माझं फाउंडेशन पूर्णपणे ब्लेंड करून घेईल थोडं ब्लेंडिंग करायला थोडं टाईम द्या त्यामुळे तुमचा हा लुक आहे तो एकदम फ्लॉलेस दिसायला मदत होईल नंतर मी यूज करते फिटमीचं कॉम्पॅक्ट हे मेबिलियनचं फिटमी कॉम्पॅक्ट आहे माझा शेड आहे लाईट बज यामध्ये सन प्रोटेक्शन एस पी एफ ट्वेंटी एट आहे पी ए प्लस 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 आहे मॅट अँड पोअरलेस पावडर आहे ही आपल्या चेहऱ्यावरील ऑइल कंट्रोल होऊन एक चांगला मॅट लुक तुम्हाला क्रिएट करेल मी माझ्या पूर्ण फेसला हा ही कॉम्पॅक्ट पावडर लावून घेते नेकला लावून घेते नाहीतर माझा फेस आणि नेकमध्ये डिफरन्स दिसेल नंतर मी माझ्या दोन्ही कानांना पावडर लावून घेते आणि आप त्यामुळे आपला चेहरा एकदम फ्लॉलेस दिसेल नंतर मी यूज करते स्विस ब्युटीचं आयशॅडो पॅलेट मी त्यातून एक ब्राऊन कलर घेते आणि मी माझ्या आयब्रो चांगल्या फील करून घेते हा माझा एअर ड्रायव्हराचा ब्रश आहे याने मी माझ्या दोन्ही ॲब्रो व्यवस्थित सेट करून घेते मी माझ्या आयब्रो जास्त थिक नाही बनवणार कारण की ऑलरेडी नॅचरली माझ्या ज्या ॲब्रो आहेत त्या खूप जाड आणि खूप ब्रॉड आहेत त्यामुळे मी लाईटली माझ्या आयब्रो आहेत त्या फील करून घेईन डोळ्यांच्या मेकअपसाठी मी माझा स्वीस ब्युटीचा आयशॅडो पॅलेट घेईल त्यातलं मी एक लाईट ऑफ व्हाईट कलर आहे तो घेईल आणि मी माझं ट्रान्झॅक्शन जी एरिया आहे ब्राबोनच्या खाली तिला तिला मी चांगली ब्लेंड करून सेट करून घेईल त्याने माझी जी, जी क आहे ती चांगली उठून दिसेल थोडा अजून कलर घेऊन मी अजून माझी जी ट्रांजिशन एरा एरिया आहे तिला सेट करून घेते तर मी याच पॅलेटमधून एक ब्राऊन चॉकलेटी कलर घेणार आणि मी माझ्या जी क्रीज आहे तिला मी चांगली इन्हान्स करणार चांगलं ब्लेंड करून मी तिला आ, उठून दिसण्यासाठी चांगलं ब्लेंड करेल आणि माझी कट क्रीज क्रिएट करेल गाईज हा जो आयशॅडो पॅलेट आहे तो मी ॲमेझॉनवरून परचेस केलेला होता आ, हा खूप चांगला आयशॅडो पॅलेट आहे जर तुम्ही जर बिगनर असाल तर तुमच्यासाठी हा अतिशय उत्तम पॅलेट आहे जर तुम्हाला हा खरेदी करायचा असेल परचेस करायचा असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला प्रोवाईड करेल चॉकलेट ब्राऊन कलर मी माझ्या आउटर व्हीला जास्त लावेल कारण की माझ्या आउटर व्ही मला डार्क पाहिजे नंतर मी याच पॅलेटमधून गोल्डन कलर घेईल आणि मी माझ्या आय बिल्ड करेल कारण की माझ्या साडीचा जो कलर आहे जी बॉर्डर आहे ती गोल्डन कलरची आहे आणि मला जास्त बोल्ड मेकअप करायचा नव्हता एकदम सिम्पल मेकअप ठेवायचा होता म्हणून मी माझ्या आय गोल्डन कलरने बिल्ड करेल कारण की माझ्या साडीचा जो कलर आहे तो ग्रीन आहे पण मला एकदम सिम्पल आषाढी एकादशी निमित्ताने मेकअप करायचा होता म्हणून मी माझी जी, जी क्रीज आहे ती ग्रीन कलरची केली नाही सिम्पल ब्राऊन कलरची घेतली नाही नंतर मी यूज करते एनवायवेचा आयलायनर हा आयलायनर हायली पिगमेंटेड आहे वॉटर रेजिस्टंट आहे स्मजप्रूफ आहे क्विकली ड्राय होतो हा, हा जो आयलायनर आहे तो मी पर्पल डॉट कॉमवरून घेतलेला आहे पर्पल डॉट कॉम हा, हा एक ॲप आहे मी सर्व प्रोडक्टच्या लिंक्स ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करेल नंतर मी यूज करते पर्पलचं मस्कारा हाँ मस्कारा वाटर आ, हो मस्कारा मस्कारा हा मस्कारा वॉटर रेजिस्टंट आहे स्मच प्रूफ आहे क्विक ड्राय होतो हायली पिगमेंटेड आहे खूप छान मस्कारा आहे मस्कारा ॲप्लाय करून झाल्यावर मी हा किरकीचा बॅडस काजल अप्लाय करते हा वॉटर रेजिस्टंट आहे स्मच प्रूफ आहे डर्मोलॉजिकली टेस्टेड आहे आणि खूप लाँग लास्टिंग आहे खूप छान काजळ आहे हा नंतर मी माझ्या स्विस ब्युटीच्या आय शॅडोमधून ब्राऊन कलर पिक करेल आणि माझ्या काजलला चांगला स्मच करून घेईल त्याने काय होईल की माझं जे काजल आहे ते खाली उतरणार नाही आणि जास्त वेळ स्टे राहील ही माझी सिवाणाची अल्ट्रा ब्लश पॅलेट आहे इचा शेड आहे झिरो फोर मी यातलं कोरल कलर आहे ते पिक करून घेईल आणि माझ्या चिक्सला लागेल मी जास्त कलर माझ्या चीक्सला लावणार नाही कारण की मला सिम्पल मेकअप पाहिजे म्हणून मी थोडंसं कलर पिक करेल आणि लावेल नंतर ही माझी ब्राऊन कलरची लिपस्टिप आहे ही लिपस्टिक मी लोकल मार्केटमधून घेतलेली आहे ही लिपस्टिप मी माझ्या लिप्सवर चांगल्या प्रकारे अप्लाय करून घेणार शिप अप्लाय करून झाल्यावर मी माझे हेअरस्टाईल करणार हेअरस्टाईलसाठी मी मिडल पार्टिशन केलेलं आहे आणि थोडेसे दोन्ही साईडचे थोडी थोडी केसं मी पुढे काढणार आणि जी बाकीची जी बॅकसाईडची केस आहेत ती पूर्णपणे बॅकसाईडला मागे विंचरून घेणार विंचरून झाल्यावर मी एक रबर बँड घेणार आणि मागची केस पूर्ण टायअप करणार पुढची केस आहेत ती मी चांगली विंचरून घेणार आणि माझ्या केसांचे एक एक पार्टिकल घेणार आणि ते मागच्या बाजूला थोडं मागच्या बाजूला क्रॉस करून थोडे ट्विस्ट करून घेणार चांगली केस ट्विस्ट करून झाल्यावर मी थोडे केस आहेत ती पुढच्या बाजूने पूल करणार त्याने एक चांगला पफ एक साईड चांगला पफ क्रिएट होईल आणि मग माझा चेहरा आहे तो थोडा ब्रॉट असा मोठा दिसायला लागेल टिकटॅक पिनने चांगलं सिक्युअर करून झाल्यावर दोन्या साईडची केसं मी चांगली सिक्युअर करून घेतली आणि ट्विस्ट करून एक बन करून घेतला पुढची जी केसं आहेत ती मी चांगली पूल करून घेणार दोन्ही व्यवस्थित पूल करून घेतल्यावर माझा थोडा चेहरा आहे तो मोठा दिसणार इन्हान्स दिसणार नंतर मी एक ब्रॉच घेतलेला आहे गोल्डन कलरचा आणि तो माझ्या बनला मी लावून घेणार दिस इज माय फायनल लुक जर माझा हा मेकअप लुक तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा हां आणि नोटिफिकेशन बेल दाबायला पण विसरू नका स्टे होम स्टे सेफ टील देन,